आता आपण त्या चौकोनाचं काय केलं, आता आयताचं काय होतं, समोरासमोर ह्या आयताला ह्याच्याशी कम्पेअर केलं, त्याला आपण म्हणालो आपण असं नाही म्हटलं की त्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू तुम्हाला आवडलं का दादाला भेटून? पण आपल्याला म्हणजे त्याचा विचार करावा लागतो, मुलं शाळेतून घरी गेल्यावर पण कसे अभ्यास करतील, त्यानंतर त्यांच्या आधी असलेल्या सगळ्या सवयीमधून त्यापासून त्यांना परावृत्त करणं, याच्यामध्ये आपली एनर्जी जास्त, शिकवणं सोपं आहे परंतु या सगळ्या बाकीच्या प्रलोभनांपासून मुलांना बाजूला करण्यामध्ये आमची जास्त येणार. पहिले काय केलेलं आपण जो केला तर काय दिसेल, तर उजवीकडून आपण 3 किलोमीटर आहे. मानपाडे गावात राहते मी, सातवी शिकते आणि मी हे सगळं दाखवतात ना, त्यामुळे मला खूप फायदा होतो आणि मी पुढे जाऊन इंजिनियर बनणार असं मला वाटतं. माझं नाव मनोज नामक झालो, मी ललित कटेला राहतो, मला मोठं होऊन टीचर बनायचं आहे. इथे जे काय दाखवलं त्यामुळे मला चांगलं इंग्लिश बोलेल. यू आर मल्टिप्लाइंग, कळत नसेल तर सांगा मला. त्या प्रयत्नांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं, त्या प्रयत्नांनी खरंच तुम्हाला उपयोग होणार आहे, होतोय, कसं तुम्ही मूल्यमापन करता? जेव्हा शिक्षक तुमचं काय सांगतात त्यावेळेला शिकवते त्यावेळेला त्यांचा अटेंडन्स जास्त वाढला.